तुमच्या बहिणीला आवडेल ना पण अगं माझं सुख त्या आपलं सुख मानित आली होती कदाचित तिने ओळखलं असेल सुद्धा तर येतेस तिच्याकडे नको बाई लाज वाटते मला तुम्हीच विचारा मी पण माझ्या वडिलांना लिहिले विचारतो ती होकारी देईल पण काय तू एक वचन दिलं पाहिजेस कसलं माझ्या मुक्या आणि बहिऱ्या बहिणीला परकेपणा वाटेल असं तू वागता उभे की नाही तुमची नि माझी आवड आहे तुम्हाला जे प्रिय ते मला प्रिय अच्छा अच्छा जेवलीस का फोन केला तुम्ही तुला मग जेवली का नाहीस का भावाला बरोबर घेतल्याशिवाय जेवायचं नाही होय खरंच अजब माया आहे तुझी जगात कुणाच्याही भाग्यात असली बहीण नसेल लग्न आधीच करवली नटली सर गृहिणीचा फोटो असा असं इथं विसरली होय आई वडिलांच्या ठिकाणी आता तूच आहेस तू सांग ताई मी रोहिणीशी लग्न करू का अबोली असं काय करते काय तू वयाने मोठा आहेस जगातले अनेक उन्हाळे पावसाळे तू काढलेस मला कडे खांद्यावर खेळवलंस तू सांग रामसिंग मी लग्न केलं तर अबोलीला दुःख होईल का नाही साहेब भावाचं लग्न होताना कुठलीही बहीण करवली म्हणूनच मिळवेल मग ती लढते का मी लग्न करू का असा प्रश्न केला तर तिला दुःख का होत लेकीच लग्न होताना आईला दुःख होत तसं दुःख असेल म्हणजे जे आपल्यापासून दूर जाणार त्याच वाईट वाटत आईला पण लग्न करून मी ना कुठे परक्या घेत जाणार आहे पण तुम्ही दुसऱ्याची तरी व्हाल ना तुम्हाला जग आहे मित्र आहे पण त्याला तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे सारा जीव तुमच्यावर आहे त्यांचा तुम्ही दुसऱ्या कुणाचे तरी होणार असं वाटलं असेल त्या मुख्या जीवाला रामसिंग रामसिंग गाडी का मिसळले रंगले कुमार
का नहीं काय झालं कुमार रोहिणी मी लग्न करण्याला माझी बहीण दुःखी होणार मला विसरून जा पाहिलं ते स्वप्न समज सुखी रा नाही कुमार मी तुम्हाला जाऊ देणार नाही तुम्ही माझ्या माझी रोहिणी थांबा कुमार कुठे तुमची बाई घरी चला मी पण येते विशेष हालचाल करू देऊ कमी झालं जीव आणि काम मी परत घेऊन आले थांब तिला बोलू नकोस आयुष्यभर जे बोलू शकले नाही ते बोलायला आले आज मी तुझ्याशी बोल ताई तू बोलती झालीस मी मुक्यासारखं ऐकून घेईन आज तू प्रीतीच्या आनंदात आहेस पण माझ दुःख दुःख फार मोठ बहिरी आणि मुख्य माणसाला देखील भावना असतात कुमार याची मला सतत जाणवत आहे पुन्हा ताई म्हणालास मी तुझी ताई नाही कुमार ताई नाही कसे मी तुला बहीण म्हणून घरी आणलं पण मला ते कळलं नाही कळलं ते पुढं आणि एवढंच की तू माझे लाड करतोस तुला आठवत लहानपणी खेळात
मुक्की म्हणून माझ्याशी कोणी लग्न करेना, तू केलंस आणि माझ्या ओसाड मनात वेगळंच बीज रुजलं गेलं। ताई, माझ्या सहवासात आलेला तूच एकटा पुरुष मला सारखं वाटायचं, तू फक्त माझा आहेस, माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा तुझ्यावर अधिकार नाही। तू जेव्हा जेव्हा मला स्पर्श केलास तेव्हा तेव्हा एक अबोध लहर माझ्या अंगातून निघून गेली, कपाळावर मुंडाळ्या चढवल्याचा भास झाला मला। ताई, हे पोलीस का सांगितलं नाही सवेळी? कसं सांगू, आधीच या भावना सांगता येत नाही, त्यातून मला तोंड नव्हतं, डोळ्यातले भाव तुला वाचता आले नाही। तू रोहिणीशी हसत होतास आणि आणि मी माझ्या संतापत होते, जरा होते करत होते। ताई, नाही रे, तू म्हणतोस त्या नात्याने इथे राहण्याची माझी योग्यता नाही म्हणून मी गेले होते, परत येणार नव्हते, पण माझं मत एकदा तरी तुला कळावं तू जाऊ नकोस ताई, पण हे तर रोहिणीला जाऊ दे, मला विवाहित आयुष्य नको, भावा बहिणींचं ते जग पुढे आहे ताई। पण मला माझ्या भावाला लपवता येणार नाही। सारा अन्याय झाला ताई तुझ्यावर। मी अन्याय म्हणत नाही। मग तू जाऊ नकोस, संतापू नकोस। माझा संताप तुझ्यावर नाही, रोहिणीवरही नाही। मग माझं भाग कुणाही माणसाशी नाही, तुझ्या आईनं मला मातृप्रेम दिलं, तू मला बंधू प्रेम दिलं, रोहिणीनं माझा योग्य तो मान ठेवला, माझ्यावर अन्याय केला तो परमेश्वरानं, मी त्याला जाऊन विचारणार आहे, मला काम दिलं नाहीस, तोंड दिलं नाहीस, तर मला या भावना आणि वासना तरी का दिल्यास? परमेश्वर या जगात नाही ताई, त्याच्या जगात जाऊन मी त्यालाच विचारणार आहे। मला निरोप दे, रोहिणीशी लग्न कर, सुखाने नंदा जाते। ताई, ताई जाऊ नको, ताई जाऊ नको, जाऊ नको, ताई ताई रामसी रामसी, अरे ताई ताई जाऊ नको, ताई रामसी रामसी गाणं तिला रामसी दरवाजा बंद आहे, मी तिथं झोपलो होतो, तिथं कोणी आलेलं नाही, मग मी काय पाहिलं काय ऐकलं? स्वप्नात हात झाला असेल तुम्हाला? नाही रे, स्वप्न नाही, नाही रामसिंग, ती माझ्याशी बोलली, मुख माणूस स्वप्ना वाचून कस बोलणार? अबोली, बहिणीच्या प्रेमानं वेडे झाले आहेत साहेब, कुठे गेल्या त्या कुणाला ठाऊ। हॅलो, राधानगर पोलीस स्टेशन, हो अबोली ताई, हो मुख्य होत्या त्या। काय अबोलीचा फोन? हॅलो, हो हो मी कुमारच बोलतोय, काय आत्महत्या? अबोलीने आत्महत्या केली, अबोली वाटते, ताई नको रडू बाई रडू मला ताटते,